लग्न करता है सावधान। पाहुणा लग्न बस्ता काढायचा तर रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा लग्न बस्ता व आहेरासाठी प्रसिद्ध ठिकाण। लग्नाचे शालू व सूट शेरवानी भरपूर व्हरायटी मध्ये कांजीवरम, बनारसी, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध, होलसेल पेक्षाही कमी किमतीत। नवरदेव कलेक्शन स्वतंत्र विभाग। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट पॅन्ट नवरदेवासाठी खास कलेक्शन रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। आहेरासाठी जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। आहेरी साड्या, शर्ट पॅन्ट जोडी, टॉवेल टोपी, फेटा होलसेल दरात उपलब्ध, सोबतच खरेदीवर आकर्षक गिफ्ट। लग्न करताय तर सावधान। होय, अक्षतांच्या वेळी शुभमंगल सावधान म्हणण्या अगोदर सावध व्हा, अन्यथा तुमची फसवणूक अटळ आहे। लग्नाच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या टोळ्या मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत। असाच एक प्रकार आटपाडी तालुक्यातल्या युवकाच्या बाबतीत घडलाय। लग्नाचा आमिष दाखवून सदर युवकाला 10 लाखाला गंडा घातल्याची तक्रार सदर युवकानं आटपाडी पोलीस ठाण्यात केली आहे। राहणार खंजोडवाडी डिगंजी येथील नातेवाईकांनी मला लग्नाचे आमिष दाखवून 10,05,332 रुपये एवढ्याची माझी फसवणूक केलेली आहे। रोखीने ऑनलाईनप्रमाणे मला कायद्याने त्यांच्या त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय का? हो, माझ्याकडे FIR कॉपी आहे ना, त्यांनी कडक कारवाई करावी ही माझी विनंती आहे। जे ते न्याय देतील ते मी स्वीकारायला तयार आहे। तुमची मागणी नेमकी काय आहे? पैसे मिळाले पाहिजेत की? पैसे मिळाले तरी चालेल, लग्न लावून दिले तरी चालेल। सध्या मुलांची लग्न ठरत नाहीत, वेळेवर लग्न होत नाहीत, गावोगाव लग्न न झालेली 30-35 उंबरठ्यावरची खूप मुलं आहेत, त्यांची लग्नच जमत नाहीत। अलीकडे या समस्येनं गंभीर रूप धारण केलं आहे। नेमका याच स्थितीचा फायदा घेऊन काही टोळ्या अशा युवकांची फसवणूक करत त्यांना लुबाडताना दिसत आहेत। काही टोळ्या मुलगी देतो म्हणून आमिष दाखवतात आणि पैसे उकळतात, तर काही टोळ्या लग्न लावतात, नवऱ्याकडचे लोक हौसेने सुनेला दागदागिने घालतात, लग्न करून नवरी नांदायला येते, लग्न झाल्यावर नवरा कुटुंबियांसोबत दागदागिन्याने सजलेल्या नवरीला घेऊन कुळस्वामीला जातो, देवाला गेल्यावर बाथरूमला जाऊन येते म्हणून सांगत नवरी तिथूनच पोबारा करते, जाताना अंगावरच्या दागिन्यांसह पोबारा करते, अशी अनेक प्रकरणं सध्या घडताना दिसत आहेत। खानापूर तालुक्यातल्या रेवणगाव इथल्या एका कुटुंबाला अशाच पद्धतीनं गंडा घालण्यात आला होता। लोक इज्जतीच्या भीतीने तक्रार करायला पुढे येत नाहीत, तोंड दाबून बोक्क्यांचा मार अशी त्यांची स्थिती होते। अशा लोकांच्यावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। आमचे मित्र अमरापा सुर्यवंशी, राहणार खंजोडवाडी, तालुका आटपाडी यांचे डिगंजी येथील एका कुटुंबियांनी लग्नाचं आमिष दाखवून रोख रक्कम 10,05,332 रुपयाची आर्थिक फसवणूक केलेली आहे। तरी लग्नाला मुली मिळत नाहीत, मुलांच्या भावनांशी खेळ केला जातो, कायदा मुलींच्या बाजूने, मग मुली मुलांना जाळ्यात फसवतात, प्रेमाचं आमिष दाखवतात, लग्नाचं कुटुंबीय आमिष दाखवतो व आर्थिक प्रकारची लुबाडणूक केली जाते। ही लुबाडणूक कुठंतरी थांबली पाहिजे, मुलांनासुद्धा कुठंतरी कायदेशीर न्याय मिळाला पाहिजे। मुलींच्या बलात्काराच्या भीतीनं बलात्काराचा गुन्हा टाकून 376 अशा प्रकारच्या वेगवेगळ्या धमक्या देऊन मुलांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो। मुलींना आज कायदा झुकत माप दिला जातो, पण मुलांच्या बाबतीत असं होत नाही। तरी आमचे मित्र अमर अप्पासाहेब सूर्यवंशी यांची आर्थिक फसवणूक झाली लग्नाचं आमिष दाखवून, अशी यदा कदाचित जर आटपाडी तालुक्यामध्ये किंवा आसपासच्या परिसरात कोणाची झाली असेल तर त्यांनी सुद्धा न घाबरता, कोणत्याही आमिषाला बळी न पडता पोलीस स्टेशनमध्ये जावं, आपला कायदेशीर गुन्हा नोंदवावा, 420 सेक्शन खाली फसवणुकीचा गुन्हा नोंदवावा व जो आरोपी आहे ज्याने ह्या प्रकारचा गुन्हा केलेला आहे त्याला कायदेशीर मार्गाने चांगल्यात चांगली शिक्षा व्हावी व पीडित व्यक्तीला न्याय मिळावा ह्या उद्देशाने आमचे मित्र अमर सूर्यवंशी यांनी हे धाडस दाखवलं। त्यांच्या धाडसाबद्दल आम्ही कौतुक करतो आणि इथून पुढं जर असे गुन्हे घडणार असतील आणि मुलींच्या बाजूने जर कायदा झुकत माप देणार असेल तर आम्हा पुरुषांच्या बाबतीत काय कायदा ॲक्शन घेणार हेही आम्हाला उत्तर मिळालं पाहिजे। आम्हाला आटपाडी पोलीस स्टेशनचे ठोंबरेदादा असतील, आमचे मित्र ॲडव्होकेट अनिल बाळू कदम असतील गोमेवाडीचे, त्यांनी आम्हाला
चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आणि आमचे बनपूरचे क्षीरसागर साहेब असतील ॲडव्होकेट, त्यांनी पण आम्हाला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं, आम्हाला न्याय मिळवून दिला. आणि संभाजी ब्रिगेडचे आमचे तालुका अध्यक्ष संतोष शिंदे असतील, त्यांनी सुद्धा आम्हाला मदत केली. आणि पोलीस स्टेशनचे आमचे गावडेदादा असतील, त्यांनी पण चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं व या आमच्या पीडित मित्राला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस स्टेशनने पण आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो. व लवकरात लवकर या गुन्ह्याची चौकशी होऊन आमच्या मित्र अमर सूर्यवंशी यांना न्याय मिळावा एवढीच इच्छा. पाटील राहणार आटपाडी, माझे सांगलीला मोर्या फाउंडेशन सांगली म्हणून माझी एन जी ओ आहे. मी सामाजिक कार्यकर्ते आहे. बऱ्याच ठिकाणी आता माझ्याकडे असे आम्ही म्हणजे लग्नाचे आमिष दाखवून तसेच फसवणुकीचे प्रकार रोज माझ्या कानावर येतात. महाराष्ट्रात मुलींची संख्या कमी असल्यामुळे त्या मुलींची संख्या कमी असलेल्या मुलींनाही माहिती आहे आणि त्यांच्या घरच्यांनाही माहिती आहे. त्याचा गैरफायदा म्हणून प्रत्येक मुलाचे आज नातेवाईक असतील, एजंट असतील, त्यांच्यामार्फत बऱ्याच प्रमाणे महाराष्ट्रात फसवणूक होत आहे. आम्ही सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे आम्हाला प्रत्येक वेळेस रोज अशी नवीन नवीन घटना ऐकायला मिळतात, पण काही आपली इज्जत जपण्यासाठी पुढे येत नाहीत. आता हा अमर सूर्यवंशी हा एक पीडित व्यक्ती आहे. हा व्यक्तीला मी बघितल्यानंतर याची पूर्ण म्हणजे चौकशी केल्यानंतर मला असं जाणून आलं ह्याची फार मोठी प्रमाणात फसवणूक झालेली आहे. कुठल्याही म्हणजे म्हणजे फसवणूक केल्यामुळे मी यांना भावासारखं असं न्याय मिळावा ह्याच्यासाठी मी आज मीडियाच्या समोर आहे. कारण कुणाची अजून फसवणूक असेल तर त्यांच्या पाठीमागं आम्ही आहोत. महिलांनी हक्कासाठी म्हणजे मुली कमी आहेत, फक्त प्रत्येक वेळेस लग्नाचा आमिष देतो म्हणतात, पैसे घेतात आणि नंतर काहीतरी कारण सांगून असं कारण जे की लग्न होणार नाही असं कारण त्यांच्याकडनं म्हणजे मागणी करतात, ते मागणी नाही पूर्ण करू शकल्यानंतर मुलगी देत नाही असं सांगून प्रत्येक मुलाची आज फसवणूक होत आहे. महाराष्ट्रभर हे पूर्ण चाललेलं आहे, पण ह्याच्यासाठी कुणीही पुढे यायला तयार नाही. याच्यामुळे काही मुलं विष पिऊन मृत्यू म्हणजे मुली चुकीचे करतात आणि मुलांना इज्जतीसाठी एक ऑप्शन नाही त्यांच्यापुढे, त्यांना म्हणजे मरण्याचा हा त्यांच्यापुढे ऑप्शन आहे. त्यासाठी बऱ्याच प्रमाणे आज आपल्या आत्मघटना बऱ्याच घडत आहेत. ह्याच्याकडं आणि ह्या पीडित व्यक्तीला ह्या भावासारख्या या पीडित व्यक्तीला न्याय मिळावा हीच माझी विनंती राहील. रंगीन संसाराची स्वप्न पाहणाऱ्या आणि वेळानं लग्न होणाऱ्या युवकांच्यावर अशी वेळ येते तेव्हा फजिती आणि अपमान पाट्याला येतो. हनीमूनच्या आधीच नवरी पोवारा करते, जाताना लाखो रुपयांचा गंडा घालते. अशा पद्धतीची फसवणूक झालेल्या कुटुंबाची आणि युवकांची स्थिती सांगताही येईना आणि सहनही होईना अशीच असते. लग्न करताय, सुखी संसाराची स्वप्न पाहताय, तर सावध राहा, तुमचीही फसवणूक होऊ शकते. कदाचित तुमचीही नवरी देवाला गेल्यावर पोबारा करू शकते, तेव्हा अक्षता पडायच्या आधीही सावधान. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, पीव्हीसी, मयूर बंब, सीपी फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.